मालाड इथं अप्पा पाडाला 13 मार्चला लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या झोपड्यांमधल्या कुटुंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सहयोगी संस्थांद्वारे नुकतंच गृहोपयोगी वस्तूंचं वितरण करण्यात आलं. महानगरपालिका आणि शासन तसंच स्वयंसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार 1100 उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आधीच कूपन वितरित करण्यात आली होती. या गृहोपयोगी वस्तूंमध्ये महिन्याभराचा शिधा, चटई, चादर, बादली, मग, स्वयंपाक बनवण्यासाठी साहित्य, ताट, वाटी तसंच छोट्या गॅस सिलेंडरचाही समावेश होता. समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी आवर्जून महिलांसाठीच्या गरजेच्या वस्तूंना स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अप्पापाडा इथं महानगरपालिका आणि पोलिसांच्या सहकार्यानं सर्वप्रथम भोजन व्यवस्था करण्यात आली. आपल्या नियमित रचनेनुसार रोज न्याहरी आणि 2 वेळा जेवण प्रत्यक्ष वस्तीतील हनुमान मंदिरात बनवून वितरित करण्यात आले. यामध्ये सत्संग परिवाराच्या सहकार्यासह दैनंदिन 60 पेक्षा अधिक स्वयंसेवक योगदान देत होते.